सोने आहे, सोन्या नाण्याची किंमत माझ्यासमोर शून्य आहे. याचं नाव, याचं नाव वैराग्य. दोन शब्द संपले अभंगातले, तिसऱ्या शब्दाला सुरुवात झाली. भक्ती म्हणजे काय? चार शब्द शिकायचे, तीन म्हणजे या अभंगात घुसायचंय. ज्ञान, ज्ञानोबा. वैराग्य, ए तुकोबा. आणि तिसरा शब्द आहे भक्ती. नामदेव राय, आता हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, बायकापर सोडून मोमलं थिरणं, गिडगिडीता देव सोडणं, मोकळ ठिकाणी गण लावणं, ही भक्ती नाही. वळपण शैली ही भक्ती आहे. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला. पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गड भारी तुझे संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, दोन चार कुत्री त्याच्या माग, पिशीत नेली कुत्री आला, लिंबूच घेऊन आला. मग पार्वतीनं आरती बदलवली, घालील नोटांगण मंदिर चल. वाक्य, ए वाक्य नीट ऐका वैराग, ए भक्तीची व्याख्या ऐका. देहावरच ममत्व कमी होणं, ए देहावरच ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं, याचं नाव भक्ती. आणि भक्तीची व्याख्या आहे का? देहावरचं प्रेम कमी होणं, याचं नाव भक्ती. आणि चौथा शब्द सुरू झाला अभंगातला, शांतीनाथ बाबा. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. त्यासाठी सहा वाक्य सांगतो. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी. परंपरा चांगली ज्ञान ठेवा. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. एकनाथ महाराजांची परंपरा, पवित्रते कुळ, पावनत्व देश. जन्म झाला षष्टीला, जन्म झाला षष्टीला, अनुग्रह झाला षष्टीला, आणि जल समाधी सुद्धा झाली षष्टीला. आणि 36 वर्ष कावडीनं ज्यांच्या घरी पाणी वाहिलं देवाने, ते एकनाथ महाराज. आणि संत मालिकेतले सगळ्यात श्रीमंत संत एकनाथ महाराज. संत मालिकेमध्ये सगळ्यात श्रीमंत संत एकनाथ महाराज. आयुष्यभर देवाला पोळीचा नैवेद्य देणं घराणं एकनाथ महाराजांचं. मग ज्यांच्या कीर्तनात संत मालिकेमध्ये श्रीमंत संत एकनाथ महाराज आणि पंजोबा भानदास महाराज. आणि आज कीर्तनाने घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंगाला सुरुवात. काही शंका बोलत जायचं? काही शंका नाही. ज्ञान, वैराग्य, भक्ती. आणि कीर्तनाला संत परा अभंग का घेतला? तर ज्यांचं मंडळ आहे संतजी महाराजांचं, जे मंडळाचं नाव आहे जगनाडे महाराज, जे संत आहेत जगाच्या इतिहासातले पहिले संत आहेत महाराज, संताजी महाराज जगनाडे, की ज्यांच्यासाठी तुकोबा रायाला वैकुंठावरून खाली यावं लागलं. संत मालिकेमध्ये पहिले संत आहेत महाराज. आणि पहिलं वाक्य सांगून ठेवतो, संताला जात नसते. संताला, संताला जात नसते. पण एक ध्यानात ठेवायचं, संताची किंमत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहते. तुकोबा रायाचे 14 टाळकरी, जगनाडे महाराजांचं देहावसन झालं, तुकोबा रायाला खाली यावं लागलं. आणि तुकोबा रायाला खाली यावं लागलं ना महाराज, तर तुकोबा रायाने स्वतः हातात माती घेतली आणि चेहऱ्यावर टाकली. तेव्हा प्रमाण केलंय त्यांनी, आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे. संताजी महाराजांसाठी तुकोबा रायाला वैकुंठाला न्यायला यावं लागलं महाराज. तुकोबा राय वैकुंठावरून 3 वेळा खाली आले. एक निळोप्पा राया, दोन स्वतःची मुलगी भागीरथी, आणि 3 जगनाडे महाराज. वैकुंठाला गेल्यानंतर 42 वर्षाच्या इतिहासात डोळ्यात कधी पाणी नाही आलं. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण वैकुंठाला जायण्याच्या अगोदर डोळ्यात पाणी आलं नाही. पण आलं कसं आहे का? देव तुकोबा रायला म्हणतात, तुकोबा राय देवाला म्हणतात, देवा 42 वर्षाच्या इतिहासात माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. माझ्या आईचा मृत्यू मी डोळ्यानं पाहिलं, माझ्या भावाचा मृत्यू मी डोळ्यानं पाहिलं, माझ्या भावाच्या घरातलं निघून जाणं मी डोळ्यानं पाहिलं, बंबाजीने मला मारलं, रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकलं, रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला, बंबाजीने मला मारलं, मी माझ्या आईचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. पण आज तेव्हा डोळ्यात पाणी आलं. कारण सांगू देवा,
13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्ही मिळालं 13 दिवस मी तुम्हाला पाण्या तुम्ही केलं एवढंच वाईट वाटलं कि मी 13 दिवस तुम्हाला पाण्यात उभं केलं. मग प्रार्थना सुरू केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण आणि पश्चाताप पावले आणि तुकोबाराच्या मुखातून अभंग बाहेर पडला, मी हे मी अवगुणी अन्यायी. ही संतांची भूमिका आहे महाराज. जगाच्या पट्टीवरचे जगनाडे महाराज एक पहिले संत आहेत. काही निष्ठा किती असावी. हे संताजी महाराज जगनाडे आणि तुकोबारा या दोघांची सांगड घाला. भक्ती कोणी करील? भक्तीला काय कोणी उठायचं? ए आता काय कोणी उठतं? माय भरला बाबा शिकवा. मग कोणी उठतं? माय भरला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड आहे. कोणी उठायचं? माय भरला बाबा शिकवा. नाही भाऊ, नाही नाही नाही. ए त्याला पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेतील. एक वाक्य सांगा, डॉक्टरना पोरगा डॉक्टर केला याच्यात काहीच नवीन नाही. डॉक्टरचा पोरगा डॉक्टर झाला याच्यात काय नवीन नाही. इंजिनियरचा पोरगा इंजिनियर झाला त्यात काय नवीन नाही. पण धोत्रावाल्या बापाने मुलगा डॉक्टर केला हे नवीन नाही. अंगठे बाजार बापाने मुलगा इंजिनियर केला हे नवीन नाही. इंजिनियरचा पोरगा इंजिनियर होईल काय विशेष? तिथे काय विशेष? काय काय नवीन काय त्याच्यात? ती त्याचा बापच एज्युकेटेड आहे. पण एक गरीब धोत्रावाल्या बापाने मुलगा MBBS केला हे नवीन नाही. एका फाटक्या लुगडीतल्या आईने दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून मुलगा ग्रॅज्युएट केला हे नवीन नाही. हे नवीन नाही की तिने दुसऱ्याच्या घरचे भांडे घासले पण स्वतःचा पोरगा ग्रॅज्युएट केला. पण तिला शेवटी असा पश्चाताप झाला, माझी कुसच वाज राहिली असती तर बरं झालं असतं. कारण जी औलाद मी ग्रॅज्युएट केली ती सासरवाडीला राहायला गेली. ज्या हरामीची मी फी भरली त्यानं मी उनीचं लग्न करून दिलं. मी तशीच बसली आणि मला चहा नाही पाडला. मग वाक्य दिलं आहे का? ए परत इंद्रिकाचे वाक्य आहेत मला. एक कालही खरे होते, आजही खरे आणि उद्याही खरे. ते इंद्रिकाचे वाक्य ध्यानात ठेवा आणि लिहून घ्या. जिथं संतती चांगली असते निडायका व्याख्या, जिथं संस्कृती चांगली असते तिथं संतती चांगली होते, आणि जिथं संतती चांगली होते तिथं संपत्ती आपाप येते. आणायची काय गरज आहे? काय गरज? अरे पैशा माग माणूस नसावा, माणसा माग पैसा आला पाहिजे. मी आलो आणि आज आयुष्य माणसाचं पैसे माग गेलं. मेला ना कमी तो कशाला? नुसतं कमूनच ठुले. महिना झाला जोपान 1500 मरतो काय कशाला कमू? 1500 1000. अरे त्याला झोपायच्या गोळ्या ठेले, त्या गोळ्या सुद्धा सकाळी तशाच आल्या. गोळ्या थांबवायच्या कशाला कमू? तिसरा मजला काढला तरी वर्गच काढितो. म्हणजे मरायचं आहे का तुला? अरे मग तू बंगल्यात झोपतो कवा? 27 खोल्यांचा बंगला. ए 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि 1 वर उर फट्या बावलीचं काय करतो? नवरी बाळण्याला ते मेवणी लखून व्हायचं. म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. का तुला बाळा इडी निघाले कशाला? इस्टेट कामाची यादी लिहून घ्या. ए यादी नीट लिहून घ्या. ऐका यादी. ए बरे यादी ऐका. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. यादी ऐका. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. वांज श्री कधी वरमाई होणार नाही. मारुतरायाची पुरगी कधी शुकाजाजाच्या पोराला दिली जाणार नाही. काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही. काश्मीरचं पिल्लू आंधळा जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही. वटवागळाच्या पिल्लाला सूर्याचं दर्शन होणार नाही. मोरांच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहू शकणार नाही. गाईच्या काशेतलं गुशीड कधी दूध पिणार नाही. लाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही. बांधावरचं येरण कधी मिडीला वापरता येत नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि दान धर्म ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. पाठच करून टाकाय आली. उपयोग काय इष्ट? संतती इडी निघली. कमवायचं किती? 58 वर्ष नोकरी केली. 58 बंगल्याला कुदळी आणल्या. 58 60 बंगला पुरा झाला. 62 वास्तू शांती झाली. अंतरे सडलाय तर वर्ष श्राद्ध झालं. हे बंगल्या झोपलं नाही तू पाहते तू कशा? मग त्याच्या पोराने घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिने तच मेले तर कृपा कशी काय होईल?
बांधायला सांगितलं कोणी? कधी त्याला ए ए कधी त्याला टळायचं मला ए कधी त्याला टळायचं? गाडी बंगला सगळं 45 आत, मुला 45 नंतर रिलॅक्स, 50 नंतर एकदम रिलॅक्स. 50 ज्याचं वर्ष ए ज्याचं वय 50 वर्ष झालं ना त्यांनी डोकं फोड करायचं नाही, रिलॅक्स. त्यांचं जसं म्हातारं होतंय येडेवाणी करते. पाठी उठून नळीनं पाणी आणाय गेलं, पडलं ना मी आलं ते वाक्य लिहिलं आहे का ए संपत्ती कमू नये ह्या मताचा मी नाही, पण संतती चांगली असली तर कमावण्यात माझ्या आहे. काय झालं कमा? ज्याची पोरं नालायक निघली त्या बापाने इस्टेट काढा कमाशी, आणि पोरं नालायक निघल्यानंतरही जर बापी इस्टेट कमीत असतील तर त्याच्यात का नालायक बाप दुसरा एक. ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला कॉटरचा त्या दिवशी कष्ट करायचे बाण. रिलॅक्स, मी पेरलं एक उतरलं दुसरं, मग पेरणी फेल गेली, मला आता मशागतही करायची नाही, वावर नांगरायचंही नाही, पेरायचंय तुझं तुपाय खाट ठेवायचं वावर, कारण मी पेरलंय उतरलं दुसरं. हो आणि कधी ए कधी ध्याला ठेवायचं मला? कधी ध्याला ठेवा? जे प्रारब्धात ते घडणार आहे. आता जगनाने महाराजांच्या पुण्यतिथीला मी तुम्हाला 4-5 वाक्य सांगणार आहे. फार ते वाक्य पुण्यतिथीतच कीर्तन धरू आपण. संत आहेत ते, त्यांच्या पुण्यतिथ्या करावाच. नाही मी 5-6 वाक्य तुम्हाला सांगणार आहे. पहिलं वाक्य इंद्रिकेचं कीर्तन हे त्याला ठेवा. आणि एक खरं सांगू बसणारे माणसाला, मग तुम्ही मला महाराज म्हणावा, मग तारीख घ्यावा, माय पाया पडावा, मला मानावा, मला पैसे लई द्यावा, माया तारखा घ्यावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कंटाळलेला माणूस. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंगे येते आता नको, कॅपॅसिटी संपली आपली, तरी 3 करतो रोज, जवळ सापडलं तर 4थं काढतो. माझ्या आयुष्यात 60-65 कीर्तन महिन्याला कवा केलीच नाही. 85-90 आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, पण ती काळाची गरज आहे. फक्त मी कीर्तनात वाईट बोलतो याला 3 कारण आहे. एक ए तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल. 2 मी तुमचाही तुम्हाला बोललंच पाहिजे. आणि 3 मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्ही माझ्या मायबापा सारखे आहेत. मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्ही माझ्या मायबापा सारखे आहेत. तुझा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला आज वाईट वाटेल, पण भविष्यात ते फायद्याचं ठरेल. आज वाटेल महाराज आम्हाला डायरेक्ट बोलायला, पण एकच गावठी वाक्य ध्यानात ठेवा. भुईमुगाच्या शंगात दाना येतोवर त्याचा मुक्काम पोहोचत आहे. ज्या दिवशी दाना निघून गेला त्याचा मुक्काम पंपात आहे. जन हे सुखाचे खिलावे मनाते, हे जग आहे. हे मित्र मित्र जे आहेत ना आपले, हे 5 आपल्याला फोन करतात. हे फक्त आपल्या इस्टेटीला गिराईक लागेपर्यंत. जेव्हा आपली सगळी इकली ना ही नालायक मौतीला सुद्धा येणार नाही. अरे आपलं कोणी नाही
शिवबन दिसत पण कवर ओंकला भिंतीवरच चित्र शोभून दिसत ए फक्त भिंत आहे त्यावर एकदा भिंत पाडली चित्र गेलं तुमचा खिस्सा रिकामा हा कार्यक्रम झाला मनगटा ताकद आहे तोपर्यंत छेचे गे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन मरेपर्यंत ह्याला ठेवायचे आता पाच सहा वाक्य सांगायचे आपल्याला एक ए पहिलं वाक्य तुमच्या देवाने तुम्हाला निर्माण करताना पाच सहा वाक्य बरं का जगनाने भारत पुण्यतिथीचं पहिलं वाक्य तुम्हाला देवाने जन्माला घालताना तुमच्या जे प्रारब्ध दिलंय ते तुम्ही आनंदाने भोगा ही देवाची पूजा आहे या पोराच्या माझं प्रारब्धात वाजवणं आहे माझ्या प्रारब्धात कीर्तन आहे तुमच्या प्रारब्धात व्यवसाय आहे तो इनामदारी न करा हीच देवाची सेवा आहे प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही बरळायचं नाही महादेवानं वाईट का केलं कस काय केलं 47% मार्क दहावीला पडले तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघलं म्हणलं थोबाड नाही फोडलं पाहिजे तिथं 47 वाले 77 वाले बोंबला तिंडा तर तुम्ही 47 अगरबत्ती कुठे लायतो आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का आला करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेला आणि त्याची आई म्हणते असू दे 47 त्यांना तेही नव्हती ते तर कधी 35 पुढे सडकलेच नाही तिसर ए 65% मार्काला कोणी खात नाही सध्या काय लेवल आहे का ते आता कवडीचं काय ए 65% मार्क म्हणजे काय महिला पुरुष ध्यानात ठेवा ज्या मुलींच्या घरी कवडीचं काम नसतं मुलगी दहावीला येत आई म्हणते मी भांडे घासते तू अभ्यास कर मुलगी दहावीला येत आई म्हणते तू अभ्यास कर मी स्वयंपाक करते ज्या वेळेस मुला बाळांना काही काम नसतं तेव्हा त्यांना किती मार्क पडले पाहिजे माहिती का जर ऐका मुलींच्या आया बिया किती मार्क पडले पाहिजे माहिती का मार्कशीट जर टेबलवर ठेवलं तर ऍडमिशन घेणाऱ्याने सही केली पाहिजे इतकं मार्क इतके मार्क पडले पाहिजे तो म्हणणार ना पैसे थबाड फोडेन मार्क आहे आणि किती मार्क पडले पाहिजे मला आपल्या ईश्वरासारख्या बापाला हलकट माणसाचे 2-3% पाय धरायची पाळी न्यायला पाहिजे आपला बाप आपला ईश्वर आहे आपला बाप आपला ईश्वर आहे आणि आपला बाप जर ऍडमिशनला जाऊन म्हणत असेल तेवढं करा त्या दिवशी ते पोरण मेलं पाहिजे जगू नये काय करत खात कोण जगू नये 21 लाख आहेत 12वीला यंदा 21 लाख काय कामाचे नाही हे फक्त सीझनला बाहेर काढायचं गणपती बोलवाय बजाव शांतवा बायका मिळा ना बायका नाही 35-35 चे नवर देव येत आपल्याकडे 35-15 राहिले मरायला बायको मिळा ना जोडीदारांचे ऑपरेशन झाले अगडी तासात 42 पोरी पाहिल्या एका पोरीनं नाही पसंत केल्या त्याला एक माझ्यासारखा भेटला म्हणला मिळेल ती करून टाक त्यानं पोरकी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवर देव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही हा पाहिला मला पाहिला वाक्य नाही का आजच्या कीर्तनात पहिलं ठरलंय आपलं जे प्रारब्धात असेल ते मिळणार मिळणारच फक्त एक करा तुमच्या जे प्रारब्धात आहे ते आनंदाने बघा
तुमच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? हे घर कसं आहे? जिंदगी एक किया एक घर हाय, एक ना एक दिन बदलना शब्द सांगतो म्हणजे पहिला मुद्दा क्लिअर करायला. रस्त्याने चालताना असं चला दोघांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चालतं. वाक्य टाक्या कीर्तनात एक जे प्रारब्धात असेल ते बघा. 80,000 पेमेंट आहे तुला, तू 4 रविवार सुट्टे, 2 शनिवार सासरवाडीला येडेवाणी काल करतो, तेवढे भागव ना, कशाला गरीबाची 37 खातो, आणि रिटायर झाल्यावर याला होतो शकोकोळ खाव. तुझ्या प्रारब्धात तेवढं समाव ना, 300 रुपयाचा गुरुजी 36,000 गेला तरी ग गावतात असे, मग गांजाचं कुठं गाव? जे प्रारब्धात असेल ते बघा, जे प्रारब्धात असेल ते ज्यानं भोगलं ना, कुणाचंही प्रारब्ध राहत ऐका कसं प्रारब्ध आहे. ए गाया वळणारा मुलगा राजा झाला, गाया वळणारा मुलगा राजा झाला. नीट ऐका वाक्य, गाया वळणारा गोपाल कृष्ण राजा झाला, आणि त्याचा सक्का मित्र पोये बांधायला फडकं राहिलं नाही, प्रारब्ध आहे. सुधारण्याचं प्रारब्ध आहे. अरे दर जन्म जेल मध्ये झाला हे त्याच काय प्रारब्ध, आणि एक उद्या गादीवर बसणार, आदल्या दिवशीच वनवासाला गेला. आणि जगाचा बाप राम आणि रामाचा बाप दशरथ पुत्र शकाने मेला, प्रारब्ध आहे बाबा. गमेंट जिरती
लई दिवस चालत नाही ते इच्छेवानी फिवानी पंथी पालथी होती बहुत बोर आटतोय बोर 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 प्रारब्ध आहे का प्रारब्ध जमीन एक पाणी एक फुलबड एक मोटर एक वा तीन पाणी मिरचीला गेलं तिखट झालं काढल्याला गेलं कडू झालं मसाला गेलं गोड झालं पाणी तर एक आहे पण प्रारब्ध वेगळं आहे पुढं ऐका एका खाणीतला दगड आहे एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा एकावर लिहिलंय पादत्राणी येथे काढा आणि एकावर लिहिलंय मूर्तीवर तेल ओतू नका म्हणजे मूर्ती दगडाचीच आहे पायरी दगडाचीच आहे आणि चप्पल काढायची जागा सुद्धा दगडच आहे आणि नारळ फोडायची जागा सुद्धा ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे बरळायचं नाही काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवल्यावर ताट लुटून द्यायचं असा नवरा मिळाला दुसऱ्याचे भांडे घासाय गेली आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली का बिचारीला सहलीला कधी पैसे नाही मिळाले नोटीस यायची शाळेत सोमवारी सहल निघणार आहे सगळ्या मुली आनंदी व्हायच्या ती चेहरा सोडून द्यायची का माझी आई मला सहलीला 100 रुपये देऊ शकत नाही जरी तिने दिले तरी ती कुणा पुढे तरी हातात पसरून देणार आहे मला सहलीला यायचं नाही सहलीला यायचंच नाही इतकी गरीब मुलगी तिला असा नवरा मिळाला महाराज कपराला कपाट्याच्या चाव्या आल्या त्याच प्रारंभ काही माणसं शिपाई म्हणून नोकरी लागले अभ्यास करून क्लास वन झाले त्याच ऑफिसात काही पैसे भरून क्लास वन झाले मेले ज्याच त्याच बरळायचं नाही ज्याच त्याच काही श्रीमंतांच्या घरात जन्माला आले बापाची एकूण मोकळी झाली आणि काही गरीब घरात जन्माला आले तर बापा सगळं समाधानी ठेवून राहिले आणि काहींनी बापाची ठेवली नाही म्हणून एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची किरकोळ कारकोळ माणसाच्या नाहीत लागायचं नाही भंगार भंगाराच्या नाहीत नाही लागायचं गाठ घ्यायची तर मोठ्याची घ्यायची खंगरी खोंगरीच्या काय नाहीत लागत ज्यानं कपडेच घालेलं नाही त्याला म्हणतो फाडून टाकील पण त्यानं घालेलंच नाही तर फाडतो का येणा बिळा आहे काय ज्याची मागून चेटी फाटेल पुढच्या नाव तो फडून टाकेल मग ही कोण शिवीन येणा बिळा आहे 28 लाखाचा बंगला बांधला नालायकांना भांडे घासण्याचे पैसे पुढे मेंढा संत लाईट बीट बरोबर नका सांगणार झोपतो पाय आपल्या लोकांनी फक्त गरिबांना त्रास द्यायचा महाराज आपले लोक मोठ्याचे कधी त्रास देत नाही पुढचं वाक्य समजा मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे रामेश्वर भटानं तुकोबाराला त्रास दिला ग्रंथात नाव आलं बंबाजीनं तुकोबाराला त्रास दिला ग्रंथात नाव आलं आणि विसोबा खेत्रानं माऊलीला त्रास दिला ग्रंथात नाव आलं त्या रावणाचं शिका बायको पळवली पण देवाचीच काय होईन ते होईन घडी डोकेबाज होता फायदाच झाला फायदा नाही जगामधला पहिला भक्त आहे रावण महाराज पहिला जगातला भक्त आहे रावणाचे 4 मुद्दे मरेपर्यंत ध्यानात ठेवा जगातला पहिला श्रीमंत राजा रावण जगातला पहिला मातृभक्त राजा रावण जगातला पहिला शिवभक्त राजा रावण आणि जगातला रामाच्या समोरासमोर मरताना हसणारा जगातला पहिला भक्त रावण हसलं ते घाबरत नव्हतं ते लक्ष्मणानं मान मारला ते हसायला लागलं रावणाला तो लक्ष्मण म्हणला तू डोकं फिरलं काय तू बाण घुसलाय ना हसतो का म्हणून तो म्हणला येडे रामाच्या हातानं मरण येणं याच्यापेक्षा माझी दिवाळी दसरा हाच आहे एवढा विद्वान रावण रावण म्हणजे साधी गोष्ट नव्हती मला विद्वान माणूस ए बरे विद्वान माणूस पण पहिली गोष्ट आपली कीर्तनातली फायनल झाली काय प्रारब्धात असेल ते बघा उगत बरळायचं नाही मामा हे गपचिप राय काय आपलं
तू बरळूच नको भाऊ. एक आणि ते जे प्रारब्ध ते रामाला काय आलो आलं प्रारब्ध, कृष्णाला प्रारब्ध, दशरथाला स्वतःला. अहो ज्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नाही महाराज त्या मुलीला सुद्धा वनवासाला जावं लागलं याच्यापेक्षा काय प्रारब्ध असं. जनकाची मुलगी होती सीता, सीता म्हणजे काय दुबळी पार्टी होती. पण महाराज कधी धन ठेवायचं पाहिलं झाला ए बऱ्या. प्रारब्ध प्रारब्ध संपले पहिलं वाक्य बरं का. सहा वाक्य जगनाने महाराज पुण्यतिथीला. दुसरं वाक्य पहिलं फायनल झालं बरायचं नाही प्रारब्धात येते गपचूप राय भोग. आजीबाई म्हणते मी गेले पप्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे. तूच बाप्याचे बिस्किट खातील तू काय बाप्याचे काय होत नाही महाराज. टपरीवा ए लंकेचा मालक नाही टपरीवाल्याचं काय दुःख नाही मग. ए पहिलं वाक्य फायनल. आता दुसरं वाक्य महिलापुर हे बरे महिला पुरुषांना सगळ्यांना सांगतो पाया पडून हे इंद्रिकेचं किट्ट नाही महाराज. हे कालही खरं होतं आजही खरं आहे आणि उद्याही खरं आहे. मी पाया पडून सांगतो तुम्हाला माझं आज एक वाक्य ऐकाल. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग आला ना किती राग आला ना एक दोन मिनटं हसत जा पण रागाच्या भरामध्ये तुम्ही वाईट कृत्य करू नका त्याचं फळ वाईट आहे. राग दोनच मिनटाचा आहे पण बरबादी आयुष्याची आहे. आजच्या कीर्तनात फायनल करू नका येऊ द्या राग. नवरा बायकोचं भांडण झालं थोडा टीव्हीचा आवाज वाढवा भुकू देतील थोडं भुकू द्या पिसाळली का सारखी भुकल का ती यानं लगेच उचलून ना पाटली मेली ती यानं फरशीवर टाकली उचलून 28 वर्ष जाऊन बसलं घ्या सुटून आलं नेलं. आणि एक उत्तर द्या बरं मला जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना केलेल्या कर्माचा पश्चाताप होत नाही असं म्हणायचं तुम्हाला लय मोठा. त्यांना जर कधी भेटायला गेले ना महाराज तुम्ही तर त्या गजावर डोकं आपटोआपटू रडतात ते का माहिती वेळ निघून गेली पश्चाताप 2 मिनिटात आहे राग आकळा. आणि आज माझं जर वाक्य जर तुम्ही एवढं ऐकलं मी मरेल ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण येईल. एवढं वाक्य जर तुम्ही आवडलं ऐकलं ना माझं तुम्ही जगनाने महाराजांची पुण्यतिथीच झाली महाराज. राग आकळा येऊ द्या थोडा राग. शिक्षकांना काय भी पकडली ना पकडू दे ना तुला लायकीच्या बापाचा आहे तर करायची नाही शाळे बापाची आवडला ते तुझी 35 मार्क पाडून टोंड घ्या तुला वर्षभर शाळेत होतो रिकाम्या का 5 मार्कला आहे वड्या 5 मार्कला आहे एका वाक्यात उत्तर 5 मार्कला आहे मग तू आहे का शाळा येताना आईला त्रास शाळेत गुरुजीला त्रास लगीन केलं सासरवाडील त्रास मेला कावळ्याला त्रास तुला फोन करायचं 35 मार्क पाडून टोंड घ्या तुला वर्षभर शाळेत जातो शिकवतो रे आरामी 35 मार्क ए कॉफी पकडली ना शिक्षकानं तर फक्त म्हण सर परत करणार नाही वाचलं ना वाचलं नाही. हा शिक्षकाला म्हणला भेट पेपर सुटले आयुष्यभर मशी बाजरायची पाळी आली आयुष्य अशी 40% भिकारी झाली केवळ राग आला केवळ राग आला राग आला आणि कर्म चुकलं तर फळ. दुकानदारी करायची ना गिरायक अशी नीट बोल गिरायका धावला ते वळ्या तू काय 15 वर्ष ए 15 वर्षापूर्वी येणं महाराज आपल्याकडं खानदान चोर होती खानदान. आता चोर सुद्धा भंगरी आलीत पेट्रोल चोर टायर चोर मोबाईल चोर पेट्रोल चोर डिझेल चोर मोबाईल चोर टपरी फोडली गोवा चोर आणि आपले 18 ते 22 चे पोरं चोऱ्या करायला खा लागले माहिती मला या हरामींना फुकाट खायची सवय लागली याला कष्ट नकोय याला कष्ट नकोय आणि याला कारण सांगतो मला ए याला कष्टाची खायची सवय नाही लागली फुकाट पाहिजे हरामीला. आणि आत्ताचे जे चोर आहेत ना हे बंगले बांधतील गाडी घेतील असे चोर नाही हे क्वार्टरपुरते चोर आहेत याला क्वार्टर मिळाली ना हे बापाचं मुटका दाबा बंगली आव लागली चोऱ्या एवढी एवढी कर काय करतो पोरे राय बाप नंगट लागतो बाहेरून पोरे जीवन आले लाईट बंद करून हल्ला पाहिजे लालाय का मी पाणी घालून देऊ दे की तू फंटा खुंटतो एमटवलं पाहिजे काटतो तो पोर का म्हणलं मी घरातून निघून जाईल त्याचे फक्त कपडे पिशू दे घालायचे बरं करील प्रयत्न परत मी तुला पाहिजे केलं तुम्हाला शिकतो का लालाय
बरे म्हणलं मी पाशी गेली दुरी तू कुठं मी वाटतो चाल बरे म्हणलं मी औषध पिल कोणतंही पेसर पूर्ण पाच तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पा आणि औषध घेतलेल्या माणसाला दवाखान्यातून आणलो आणून त्याला म्हणायचं औषध घेतो शेण खावा पण औषध नको ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या नळी इकडं काढी द्या एकदा नळी घालून आणली ना रिकाम खाक पाहिलं तर औषध यांना आलाय का नाही बेवडे नाही आता लग्नात एक नवीन पद्धत आणली मंगलाष्टक संपले कन्नावर नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा गेला ना मामनाच्या कडे तो मामन म्हणला मी हयातीलाच कंटाळलो हे काय जाऊ द्या ए जाऊ द्या ए जाऊ द्या आता मी तुझ्या मुलासारखा आहे विनोद वाटतो हा तुम्हाला विनोद वाटतो हा तुम्हाला टाइमपास वाटतो मुलीच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे आहे मुली ए पहिला मंडळ एक वाक्य ऐका मुलगी मला आहे पहिला मंडळ बारीक ऐका एक दिवस तुमच्या भाजलीला तेल नसलं ना चालेल एक दिवस तुमच्या डोक्याला तेल नसलं ना चालेल हे ब्रे चालेल पण तुमची मुलं बाळं जर चांगली निघली ना तुम्ही गडलीनं केव्हाही वरमान काढून चालू शकता आणि मुलं मुर्ग जर मूर्ख निघली ना तुमच्या घरातून सोन्याचा धोर निघू द्या तुम्ही वरमान काढून चालू शकत नाही आणि मुलीच्या बाबतीमध्ये आई स्ट्रिक्ट पाहिजे स्ट्रिक्ट आपलं राष्ट्र जिजाऊच आहे आपलं राष्ट्र जिजाऊच आहे आपलं राष्ट्र अहिल्याबाई होळकरांचं आहे आपलं राष्ट्र सावित्रीबाई फुलेंचं आहे आणि आपलं राष्ट्र आदिशक्ती मुक्ताबाई जनाबाई ज्ञानाबाईच आहे आपल्याकडे मुलीच्या अंगात 5000 ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा हे बाबतीत आईनं आया मूर्ख आहेत खरे जरा घरी गेल्या मुलींचे हात तपासा बांगडे का बघा केसांची स्टाईल तपासा काय भयानक भांगाला आता मारली खटकाय पुढे झटकाय इकडे लसणाचा वाफा इकडे कांद्याचा वाफा मुलीचा मोबाईल मुलीचा मोबाईल तपासा 3-3 सिम आहेत त्याच्या मला एकच नंबर माहिती आहे 2 नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन आहे तो सायलेंट असतो सायलेंट कोण होतो मुंटी जवाब म्हणला ए ऐका नी ए जाऊ 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 दे जाऊ जाऊ दे ए जा पटकन जाऊ दे जाऊ दे जाऊ द्या आणि याला याला सगळ्याला जबाबदार कोणी आई बाप मुलगा चांगला निघला ना आजचे कीर्तन प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही त्याला क्वालिटी पाहिजे क्वालिटी 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 कळते ना क्वालिटी मुलगी MBBS आहे पोरगा MD हो दे प्रेम क्वालिटी पोरगी 12वीला पोरगी 7 प्रेम प्युअर शिमडी पोरगी एकदम बंगळी इतकी म्याकळ तिच्या नाकडी तिच्या प्रेमात हे तरी तरी पटलं आणि हे तिला काय म्हणत माहिती का तिला काय म्हणत माहिती का तिला काय म्हणत माहिती का कुंपी कुंपी तो हा तिसरा नंबर येणे 2 मेले मोबाईलचे बिल बरोबर त्याला अंडरस्टँड नाही तरी ते म्हणते चैन वरवड चैन ती पोरगी त्यानं पहिल्यांदाच पाहिली पंगाल तरी ते तिला म्हणते संसार पहिले असा हल्ला तिच्या भावना मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देते अरे प्रेम करायचं का हर करम अपना
आता हे श्रीमंत हलकट कोटी रुपये लग्न करते, पाया पडून सांगतो सगळ्या सुशिक्षित लोकांना, तुम्ही लग्नाला जेवण साधी घाला पण वराणाला पोटभर घाला आणि हिंदू संस्कृतीला शोभतेला अशी घाला. उभ्यानं जेवा तेव्हा वरांना एक ताटली घेत पाहत एकाला ताटली सापडली भातच सापडत ताटलीच घेऊन घरी गेला का. कारण मागचे विधायक बरं का, तुमच्या लग्नातल्या सरकार सत्कारांचा खर्च पुण्यात बसतो, पुण्यात बसतो नाही लाइटिंगचा डीजेचा, फक्त एकच लग्नातला खर्च योग्य आणि तिथं हेची का जेवण घालते नाही एवढे गुलाबजाम घालतच का आला चला ना. फेटे 160,000 डीजे 40,000 पुरी इतकी उभ्या नाही. अरे दान धर्म गरीबांनीच घालावा. अजूनही श्रीमंताची गरीबाची अन्नदानाच्या बाबतीत जमत अजूनही खेड्यावर लग्न वट्टेव मांडव वरड दोन्ही दिवस येऊ द्या हटत नाही बुंदी. किती खाय फळ उरेल बांधुल्ली त्याला दानशूर म्हणते. ही हलकट माणसं मोजित आणि एवढ्या चपात्या वाढते शेतकऱ्याला ती चांगला गांजा प्याला तो बैल बसत. अजूनही शेतकऱ्याच्या घरात आरवळी देऊन चहा येतो आणारे चहा वजन आहे त्याच. ही श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते सांगणार दोन चार काय मुळ्या तू खात तू सांगतो मग ती मोडेल येतो चहा घेऊन सगळी सो मोकळे सोडेल गाव चुडून आमुशाली काय. अरे शेतकऱ्याच्या घरात अजूनही चहा प्यायचं म्हणजे कपातून बशी. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. एक वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला, पाहुण्या पुढे कप न्यायचा पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याचा. शिल्लक राहिलं का म्हणते बाबाचं परसाद काय सर. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही एकटाच हसतो घरी गेलो त्या डॉक्टरकडे जायचं नाही ते पैसे मागून टाकले पण नवे द्यायचे घेऊन या कोत्यात हसत जा हसत नाही लोक दरिद्री झाली काहींच्या घरात टीव्ही चालू माणसं झोपे कुत्री टीव्ही पाहते काहीच्या कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्री आले म्हणून मला एक सांगा. आजचा दिवस आपला गेला ना उद्याचा पाहू याची गॅरंटी आहे का. म्हणजे तुला काय नोटा संगणी यायचे बधीर झाले लोक ते मोबाईल वापरून वापरून कोणाला काही सुधारलं. मोबाईलचा वापर कुठं करावा स्मशानात गेली माणसं मूर्तीला प्रेत पेटात काही नालाय का ऐकून येईन काही ऐकून ये मग ती दिसत नाही. प्रेत पेटताना काही माणसं त्या बाजू नाही आणि काही या बाजू इकडच्याला तिकडची माणसं दिसती नाही इतकं उंच आहे का प्रेत तरी इकडल्या नालायकानं याला फोन केला हॅलो पेटलं त्या बाजू नाही नुसता धोरण निघत कुठं मोबाईल वापरा. अरे 10-5 वर्षापूर्वी लोक एसटीत बसायचे एसटीत बसायचे सीटावर ओळख व्हायचे कुठले तुम्ही देवळा लिहिचे एखादं नाव सांगा झाली ओळख त्याच्या उतरत. आता मोबाईल आल्यामुळे माणसं बोलायची बंद झाली त्या कानात दोन वायरी घालतय नुसतं झुलात आहे रस्त्याला आणि आधी निघून गेली. आता तर नवीनच आयटम आला आहे नुसतं असेल करते रस्त्याला ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत चढलं परत तरी तरी नाही कुठं आहे मामा संडसात बसलं एक जण कानात वायरी नुसतं झुलायचं
संन्यासच वैद्य. त्यानं मोबाईल मध्येच गाणं बांधलं होतं. एक बार आता एक लग्नात नवीन पद्धत आली आपल्याकडे, हलकट पद्धत. पद्धत पाय शेवट का सगळीकडे आली ती. आता काय हे पहिली आपल्याकडे आहे आणि कधी धरण द्यायचं. जे नवीन सुरू व्हायचं असतं ना, ते नाशिक नगर पुणे कोणच होता, खाली मराठवाडा विदर्भात शेवटी जात ते. तिकडे काय एवढी तल्लक बुद्धी. आपल्याकडची लोक ऍक्टिव्ह आहे, तिकडली लोकल आहे. आपली इंजिनिअरिंग करतील तेव्हा ते हायस्कूलकडचे, तितकं फरक इतकं त्यांचं. आपला आपल्याला जेव्हा इंजिनिअरिंग काढू तेव्हा ते हायस्कूल काढतील, आणि आपण जेव्हा टॉपला जाऊ तेव्हा त्यांच्या डोक्यात इंजिनिअरिंग. प्रगती नाही. आणि मग आता लग्नात एक पद्धत आली नवीन भाजी. मंगलाष्टकाच्या टायमाला गेटवर नवरा नवरी उभे, म्हणजे रस्ता. नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 95 ला झालाय नाही तर पहिला, 99 ला झालाय नाही तर 35 लाच होता पहिला. त्याच्या पुढे तो बँड वाला Oh,
की जगणारी महाराजांची पुण्य किती माया पुढे बसलो तुम्हाला कशी जात होणार का आपण स्वर्गात आता स्वर्गात का हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून ड्रिंगा द्यायच्या येऊ का काय जगणारे बाळात पुण्यतिथीला ह्या मंडळाने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला मंडळाच्या सगळ्या सभासदांना धन्यवाद द्यावा तेवढी थोडेसे फक्त साधूंच्या पुण्यतिथ्या या वार्षिक नियमाने केल्याच पाहिजे कारण आपल्याला साधू संत नसते तर आज हे सुखाचे दिवस पाहिला सुद्धा आपलं हे टीव्ही डीव्हीडी सीडी प्लेअर बुस्टर ही पटनावरची गंमत आहे ही कधी जाईल याची बरोबर पण जे ज्ञान संतांनी दिले संतांनी महाराज पुण्यतिथीला इंद्रिकेच्या कीर्तनातली 5-6 वाक्य पाहायला झाले धरावे संतांचे ते पाय फक्त संत येणे साधती साधना बस दुसरं साधन नाही जगात पहिलं जिरती दुसरं राग जिंका तीन उत्पन्नाच्या तुलनेत राजमान ठेवा कारण हे इंद्रिकेचं कीर्तन आहे मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय आज बोलतो ते कायम खरंय मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला यजन पैसे देईल दिले मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगा बापाच्या अगोदर जाईल 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचील खेचवत मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही निम्मे बाप मोकळे गेले पोरी अजून 2 वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून घ्या नाही घडल्या ना मला 2 वर्षाला दिसल तिथ मागच्या खोट्या ठरल्यात का ठरल्यात का ए मागच्या खोट्या ठरल्यात का नाही मग आता 5 गोष्टी 2 वर्षात घडणारे लिहून घ्या एक 2 वर्षात घरात माणसं राहणार नाहीत का प्रत्येक माणसाला एक मुलगा आहे तो बाहेर एक मुलगी नवऱ्याच्या घरी आहे घरी माणसं पुढे 50% घरात 2 माणसं राहणार म्हातारा म्हातारी आई डोक्यावर नळाचं पाणी आणते आणि रस्त्याच्या लोकांना विचारते रस्त्याच्या लोकांना विचारते रविवार कधी आहे का माझ्या नोकरीला लागलेल्या मुलाने मला साडी घ्यावी अपेक्षा नाही माझ्या मुलाने मला पैसे द्यावेत ही अपेक्षा नाही पण एक रविवार माझ्या मुलाने येऊन मला डोळे भरून पाहावं एवढी अपेक्षा आहे 6 रविवार गेले नाही आला तो कसं येईल हो 2 रविवार सासरीची बायपास 2 रविवार थोडल्या निवडीचं बाळातपण आणि 2 रविवार धाकटी मिळणी परीक्षेला गेली तिला सापडाय गेले यांना जन्मदा ते ऐकडे पाहिला वेळ कुठं आहे कुठं वेळ आहे पोरग माझं नुसतं 5 झालं ए पोरग 5 झालं महाराज आणि पळत आलं आईला नुसतं म्हणलं मी 5 झालोय आईनं महाराज खेड्यातली आई होती डब्यात हात घातला मुठभर साखर पोराच्या तोंडात टाकली पोराचा घाल आईच्या घालायला लागला तर आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धाराने घाल ओला झाला कोटी रुपयाला तरी आनंद मिळेल का पैशाला काय घेऊन बसलं 12वीच्या पोराचा घाल ओढला टपकन मुका घेतला टपटपट 2-3 थेंब आईच्या डोळ्यातून पोराच्या गालावर पडले जगातली सगळ्यात श्रीमंत प्रेम पोरग नुसतं म्हणलं मी 5 प्लेस झालो आई नोकरीला लागलाय आईने सध्याकाळी पोराचे कपडे काढले आणि आईने पोराचे कपडे काढले दगडावर थैला काढले आईच्या डोळ्यातल्या पाण्याने दगड ओला झाला इतकी आई रडली आणि आईने सध्याकाळी कान शपून केला का आणि कानातलं काढलं आणि आईने बोल आईनं कानातलं काढलं नवऱ्याच्या हातात सोनं मोडायला दिलं ईश्वरासारखा बाप आयुष्यात कधीच रडला नव्हता एवढा रडला अरे तो बाप इतका रडला महाराज का सोनाराची कास त्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं ओली झाली संध्याकाळी आई लवकर उठली म्हणेन घे कोलगेट घे टॉयल घे अंडरपॅन्ट घे गोदडी ने पोरगे म्हणलं मी नोकरी लागलो कशाला गोदडी आमची आई पुढे असते हो आईनं गोंडीत गोदडी घातली आणि खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड आमच्या आईनं गोंडीत गोदडी घातली आणि खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड आमची आई ही उभी राहिली एसटीतून 2-4 माणसं उतरली आणि आई एसटीत चढली आईनं पोरांच्या मांडीवर गोदडी दिली आणि एसटीच्या दरवाज्याजवळ उभी राहिली कंडक्टरला बेल मारली आणि दरवाजा ओढला पोरानं एसटीची काच खाली केली आणि आईला बाहेर हात काढला मला तर शेतातला बांध फुटावा तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला इष्टी निघून गेली हात हलत होता आई रडत होती इष्टी निघून गेली हात हलतच होता 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे
आमची आई म्हणली माझ्या भाऊसाहेब अगोदर चहा पे नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईनं हातामध्ये बशी घेतली रिकामी त्यावर कप पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. पत्र कस होत ऐकल त्रितुरबाईच्या शिवशी चिरंजीवता दंडवा पत्रच कारण की प्रवास चांगला झालाय खोली मिळाली आई कामाला जायला लागलो आई सारखी तुझी आठवण येते आई तब्येतीची काळजी घेण बाकी सगळं ठीक आहे दादांची काळजी घे बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ दुसरा पॅरेग्राफ सांगायचं ऐका सगळ्यांचं राहिलं का आहे तुला सगळ्यांचं राहिलं आहे सगळ्यांचं राहिलं आहे तुला सगळ्यांचं राहिलं आहे. मी रस्त्याला येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई आई गाडीची माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई जेवायला बसली ना आई तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग आई मी सोडून पाहिली तू माझ्यासाठी बनवलेली शेंगा दाण्याची चटणी तव्यावर तशीच राहिली ग आई तू मला चटणी दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत कराव्यात आणि पोस्टमनने पण पत्र वाचावं पगार झाल्यावर येईल येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात शाईची अक्षरं विरघळून द्यावी आणि पोस्टमनने आईला म्हणावं सुखी ना मुलगा मग का रडताय डोक्याचा पदर डोळ्याला लावणाऱ्या आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही रे बाबा नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला संतो यालाही म्हणतात यालाही म्हणतात त्यातल्या 50% आयाचा आज भाकर नाही आज 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 त्या आईचा 12 पोरगा कॉटर पितो त्याच आईचा 10 पोरगा गोवा खातो आणि त्याच आईचा 12 पोरगा खून करतो आई वांजाय राहिली असती ती काय वाईट होत यावलाच पैदा करून धर्म बुडवण्यापेक्षा घडणार घडलं नाही घडलं नाही घडलं नाही घडलं नाही अजून 2 वर्षात दुसरी गोष्ट घडणार आहे. शाळेत जातो का तू हे प्रे शाळेत जातो का शिमेला आहे तू चेहरा शिमे शिमीचे चेहरे ओळखत ते पण इंग्लिश मिडियमला आहे तू हा लगेच लक्षात येत इंग्लिश मिडियमचे चेहरे कधी फ्रेश नसतात लई लोट त्याच्या कधी त्यांच्या गालावर हसू नाही का देशस्ती चाली त्यात का काय कळत तेव्हा तो मराठी मिडियमला मराठी मिडियम मग लगेच लक्षात खाऊन पिऊन सुखी अर्धा 11 भरली 1:30 भात 2:30 जनगणना काय घेणं नाही नापास नापास व्हायचं काही ठणठणीत मंडळी इंग्लिश मिडियमची लई दरिद्री त्याला फिरव थोडा वेळ फिरव थोडा मला कमी पडलं पण फिरव आला आला आणि पाया पडून सांगतो सुशिक्षित मंडळीला जरा मुलाच्या वयाचं भान ठेवून त्याला शाळेत घाला 2.5 वर्षाची पोरं पूर्ण शाळेत घालत असतात का. मी म्हणतो मला एक सांगा तुम्ही जग बदला याच्यात आपलं मत नाही पण त्या बदललेल्या ब्रेनची कॅपॅसिटी नको का. तुम्ही जर 2.5 वर्षाच्या पोराला 9 वय देत्या ते जगल का पहिलं हे सांग. काय बावळ्याचा बाजार झालाय मला माझं होतं इंग्लिश म्हणायला मी काढून घेतलं मला शिमीला घातलं म्हणलं एकच आपल्याला जाईल मरून कुणा असं चालत होत काय त्या खात्यांचे हाल येते इंग्लिश मिडियमचे मला 5 आई काढते उचली ती पाठी एक तर झोपायचा टाइम कोणता आहे पोराचा पाठ ती 5 उचली कपडे सगळं वाचतो कारण की म्हणतो मुती मुती जाईन ती जैन खोल ते म्हणतो आग झाली एकजण म्हणतो रिक्षा आली गाडीतून जर उतरलं ना 4 ती 5 तिच्या आईक पाहते हसत नाही सर वाटलं हसल्यावर रिक्षा परत येते का काय हसत नाही ते म्हणत भिकऱ्याच्या घरी जरी जन्माला आला असतो ना तरी परवडलं असतं इतका नालाय काय मानला आणि तिची आई त्याला म्हणते काय शिकवलं बाईन डोंबलं शिकवलं बाईन हे मी एवढ्याला शिकतोय तरी सुधरा ना आणि ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकेल आता माझ्याकडे शिकायला एका वर्गातली आहेत का पहिली ते नदी इंग्लिश मिळेल ना घेतलंय तू सावीला बापाच्या बायको स्टिंबटी म्हणतात
काय माहिती त्यांना भाऊ, झाकली सवा लाखाची आयली कुत्र्याशी गप्पा नाही समजा. ए तू किती लय रे सरळ बसाय त्याला आणायला बरं बैठे बैठे सावता अजोरात उत्तर द्यायचं घाबरायचं नाही फास्ट उत्तर द्यायचं इकडे कोणी बोलायचं नाही मोठ्याले कोणी बोलायचं नाही फक्त लहान आली बरोबर बोलतील हे सतर नाही पटपट बोला. शिंगम मधला अजय देवगणचं नाव बाजीराव करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं चिंग चिका करेक्ट. या 7-8 महिन्यात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा सुलतान करेक्ट. देवयानी मधला शर्ट संग्राम करेक्ट. देवयानी मधलं वाक्य तुझ्यासाठी काय पण. या 2 वर्षात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा सुख सुख दुनियादारी टाइम पास लय भारी. आणि या 7-8 महिन्यातला सगळ्यात मोठा दिंगुळशा सैराट. सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं बस हीच खरी राष्ट्राची सपने. केशाला ए निडायका ए निडायका ए निडायका. देशाला 21व्या शतकाकडे नेत असताना सरळ बसा आणि पटकन उत्तर द्या. ए बरे यार नाही चरित अरे नाही चरित नाही चरित येऊ दे छान. पहिली लोक दुसरी लोक हे सळ बसला आणि बरं बैठे बैठे सावधान आणि बोला पटकन. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर नाही त्याला गरज आहे का मोबाईलची. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा. बाप आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. आपण नाही सुधारलो तरी चालेल पण आपला बाप सुधरायलाच. पुढचा प्रश्न बोलून जोरात. आपली मुलगी 2.5 तास मोबाईल वर बोलते तिची आई मूर्ख आहे का पोरगी. आपल्या घरात 2 माणसं मूर्ख आहेत आई आणि. आपण नाही सुधारलं तरी चालेल पण आपले आईबाप सुधरायलाच. आपल्या आयुष्याचं वाटवलंय आपले आईबाप सोडून दुसरं कोणी केलं. गुरुवारचा प्रसाद आहे हा गुरुवार. आज वाली
मला जगलाडे पुण्यतिथीचे कीर्तनात्मक 2016 ला मंडळ मंडळ मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते सगळ्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव. 2 तास तुम्ही माझ्यापुढे बसले. तुमचा घोटाळा असं काहीतरी टायमिंगचा व्हायला दिसतोय. कारण मी तुम्हाला 8 ला टायमिंग दिलं होतं, तुम्ही एवढं लवकर आले याचा अर्थ कुठंतरी लवकर टाइम असावा. पत्रिके बित्रिकेत कुठंतरी लवकर असावा. तुम्ही आले, मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रघुमाई.